कौटुंबिक कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला दोघांची हजेरी, राजकीय वर्तुळात चर्चा। दीडशे कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासह सहा जण दोषी तर तिघ निर्दोष। आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही ही मोठी शोकांतिका, मनोज जरांगेंचं वक्तव्य, सरकारनेच दिलेल्या चारही शब्दांवर ठाम, नोटिसा काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी। अंतरवाली सराटी आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करायला हव्या, जरांगेंना देवही घाबरतो, तिथं सरकारचं काय चालणार, भुजबळांचा उपरोधिक टोला। चारशे आठ मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, ईडब्ल्यूएस मधून नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी सुरू होणार। राज्यात ठाकरे गट 23 जागांवर लढवणार, संजय राऊत यांचा दावा, तर विजय वडेट्टीवारांकडून राऊतांच्या दाव्यांचं खंडन, जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही, दादा भुसे यांचा हल्ला बोल, दाऊदच्या राईट हँड सोबत बडगुजर यांचा व्हिडिओ गंभीर असल्याचंही वक्तव्य। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक, सज्जतेचा घेणार आढावा। खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ देशभरात विरोधकांचं आंदोलन, दिल्ली नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिया आघाडीची निदर्शनं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।